बाबूपेट में झोपड़पट्टी वासियों ने अपनी मांगों को लेकर पत्रकार परिषद ली। बाबूपेट के कुछ निवासी जो सरकारी नजूल की जमीन पर काफी वर्षों से घर बनाकर रह रहे हैं, उन्होंने सरकारी जमीन की लीज रद्द करने तथा मानवीय हक के अंतर्गत आने वाली सेवाएं जैसे शौचालय, बिजली, आरोग्य, साफ सफाई, जमीन का स्थायी पट्टा आदि मांगों को लेकर एक पत्र परिषद आयोजित किया तथा अपनी सभी समस्याओं से अवगत कराया तथा उन्होंने चेतावनी भी दी कि अगर उनकी मांगों को अमल में लाया नहीं गया तो 24 सितंबर को सुबह 11 बजे से 5 बजे तक जिलाधिकारी कार्यालय के सामने एक दिवसीय धरना आंदोलन किया जाएगा। इस संबंध में उन्होंने CTV न्यूज को जानकारी दी। चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या एरियात राहून सुद्धा चंद्रपूर शहर महानगरपालिका म्हणते की हा भाग आमच्या एरियात येत नाही। मग आमचा एरिया जंगलामध्ये आहे की कोणाच्या एरियात आहे याचा शोध सरकारनं घ्यावा। आणि यासाठी म्हणून माणसाला ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्या गरजा मिळाव्या। ती जमीन सरकारची आहे, ती सरकारची जमीन असताना त्या स्वस्तिक ग्लास एजन्सीला सरकारने 99 वर्षाच्या लीजवर ती जमीन दिलेली होती। ज्या ग्लास फॅक्टरी करता ती जमीन सरकारने दिली 1 रुपया लीजवर, ती फॅक्टरी बंद झालेली आहे। जे कामगार वर्ग त्या फॅक्टरीमध्ये काम करत होते त्यांच्या 2 पिढ्या म्हणजे त्यांचे आजोबा, त्यांचे वडील हे आणि त्यांचे मुलं आज त्या ठिकाणी म्हणजे ते त्यांचेच कामगार आहेत। त्यांची ही 3री पिढी आज तिथं वास्तव्यास आहे। आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी MSEB कडून त्या ठिकाणी खंबे टाकण्यात आले, तार ओढण्यासाठी गेले असता त्या उद्योगपतीने त्या ठिकाणी माझी जागा आहे म्हणून तार जोडू दिले नाही आणि त्यामुळे आज त्या वस्तीमध्ये अंधार आहे। अशा अवस्थेमध्ये आमची एकच मागणी आहे, आमचा सरकारसोबत लढा आहे खऱ्या अर्थानं, कारण जागा सरकारची आणि त्यामुळे सरकारच्या जागेवर आम्ही बसलेलो आहोत। आणि म्हणून ती लीज जे सरकारनं दिलेली आहे, ज्या अटीशर्तीवर लीज दिलेली होती ती अटीशर्तीचा भंग झालेला आहे। त्या अटीशर्तीचा भंग झाल्यामुळं सरकारनं ती जागा ताब्यात घ्यावी आणि ती सरकार जमा करावी आणि जेणेकरून आमच्या या गरीब झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी स्थायी घरपट्टे मिळावं यासाठी आमचा हा लढा सुरू झालेला आहे। आता आम्ही नुकतंच इथून सरळ जिल्हाधिकाऱ्याला भेटण्यासाठी जाणार आहोत। जिल्हाधिकाऱ्याला आम्ही इशारा करणार आहोत की येत्या 20 दिवसांमध्ये जर हा प्रश्न लीज कॅन्सल झाली नाही आणि सरकारनं ती लीज ताब्यात घेतली नाही तर येणाऱ्या 20 सप्टेंबरला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण चंद्रपूर शहरातले यांच्या पाठीशी झोपडपट्टी पूर्ण उभी होणार आहे आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि एक भव्य लढा चंद्रपूर शहरामध्ये झोपडपट्टी वासियांचा उभा राहणार आहे। यासाठी म्हणून आम्ही धरना कार्यक्रम 20 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवणार आहोत।